संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पदसंस्थेचे व्यवस्थापक आणि लेखापाल या दोघांनी संगनमतानं दोन कोटी सोळा लाख एकसष्ट हजार नऊशे सोळा रुपयांचा अपहार केला होता या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयातील लेखापरीक्षक संतोष पंधारे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचा व्यवस्थापक रावसाहेब टेकुडे आणि पतसंस्थेचे लेखापाल सीताराम शेंडगे या दोघांच्या विरोधात अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोघेही फरार झाले होते व्यवस्थापक रावसाहेब टेकुडे यास घरगाव पोलिसांनी अटक केली मात्र लेखापाल सीताराम शेंडगे हा फरार झाला होता लेखापाल शेंडगे यांनी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून प्रथमत औरंगाबादच्या उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला परंतु न्यायालयानं तो फेटाळून लावला त्यानंतर त्याने थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनीसाठीची धाव घेतली मात्र तेथेही त्याचा अर्ज जा लावला गेला त्यानंतर तो बुधवारी पोलिसांना शरण आला पोलिसांनी पोलिसांनी त्याला अटक केलं व्यवस्थापक व लेखापाल यांच्याकडे कसून चौकशी केली असता चेअरमन बबन भोसले याचाही समावेश असल्याचं समोर आलं त्यामुळे घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दिलीप निघोट पोलीस कॉन्स्टेबल संतोष खैरे किशोर लाड राजू वायकर यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता साकूर या ठिकाणी जाऊन भोसले यांना अटक केली या तिघांनी मिळून अपहार केल्याचा तपासात निष्पन्न झालाय त्यामुळे आता ठेवीदारांच्या दोन कोटी सोळा लाख एकसष्ट हजार नऊशे सोळा रुपयांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय न्यूज रिपोर्टर नितीन शेळके के एन मीडिया संगमनेर